कोकणात देखील पक्ष्यांचा मृत्यू झालेला आहे. बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीतून ही महत्त्वाची बातमी आहे. रत्नागिरीत आठवड्याच्या आत कावळे मरण्याची दुसरी घटना समोर आलेली आहे. दापोली शहरात ही घटना घडली आहे. डंपिंग ग्राउंड इथे 5 कावळे मृतावस्थेत आढळलेले आहेत. दापोली शहरातील बुरुंडी नाका इथं हे कावळे मृतावस्थेत आढळलेले आहेत. पहिल्या मृत झालेल्या कावळ्यांचा पुण्यातून अहवाल येण्याआधीच आता ही दुसरी घटना देखील घडली आहे. मृत पक्ष्यांना कोणी हात लावू नये असं आवाहन पशुसंवर्धन विभागानं केलेलं आहे. देशातील बर्ड फ्लूच्या घटनेमुळे प्रशासनानं सतर्कतेचे आदेश दिलेले आहेत. पुण्याहून कावळ्यांचा अहवाल येण्याआधीच आता आणखीन एक कावळ्याचा मृत्यू झालेला आहे. दापोलीमध्ये ही घटना घडली. डंपिंग ग्राउंडजवळ आणखीन 2 कावळे मृतावस्थेत आढळलेले आहेत. अमरावतीच्या बडनेरामधल्या दत्तवाडी परिसरात 40 कोंबड्या दगावल्या, त्यामुळे पोल्ट्री व्यावसायिक चिंतेत सापडले. दगावलेल्या या कोंबड्यांचे स्वॅब घेण्यात आले असून ते अमरावतीच्या जिल्हा पशुवैद्यकीय रुग्णालयात तपासणीसाठी पाठवण्यात आले. त्याचा अहवाल आल्यानंतरच कोंबड्यांचा मृत्यू हा नेमका कशामुळे झालाय हे स्पष्ट होईल. दुसरीकडे मेळघाट आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर असलेल्या दिया गावाजवळ देखील शेकडो कावळे मृतावस्थेत आढळून आलेत. बर्ड फ्लूची चर्चा असल्यानं अमरावतीत चिकन आणि अंड्याच्या मागणीत घट झाली आहे. दर देखील खाली आलेले आहेत. अंड्याच्या आणि चिकनच्या दरात घसरण झालेली आहे. एकेकाळी 170 रुपयांचा भाव असणारा अंड्याचा ट्रे आता 100 रुपयांच्या पाट्या लावून विकण्याची वेळ व्यावसायिकांवर आली आहे. त्यामुळे पोल्ट्री व्यवसायाला मोठा फटका बसतो. नवी मुंबईतल्या खारघर भागात देखील स्टेशन परिसरात आणि भारतीय विद्यापीठ परिसरात काही कावळे आणि साळुंक्या मृतावस्थेत सापडल्यात. गेल्या 2 दिवसांपासून काही कावळे आणि साळुंकी मरून पडत आहेत असं स्थानिक नागरिकांनी सांगितलं. मुंबईतल्या चेंबूर टाटानगर वसाहतीत देखील 9 कावळ्यांचा मृत्यू झाला आहे. ठाणे पाठोपाठ मुंबईतही आता पक्ष्यांचा मृत्यू होतोय, त्यामुळे चिंतेचं वातावरण आहे. या संदर्भात मुंबई पोलिसांनी महानगरपालिकेला कळवलंय. कावळ्यांचं शवविच्छेदन झाल्यानंतर मृत्यूचं नेमकं कारण समोर येईल. देशभरातल्या सर्व प्राणी संग्रहालयांना आता रोज केंद्र सरकारला अहवाल देण्याचे आदेश देण्यात आलेत. उत्तर प्रदेशात प्राणी संग्रहालयात बर्ड फ्लूचा संसर्ग झाल्याचं उघड झाल्यानंतर केंद्रानं हे आदेश जारी केलेत. देशातल्या 7 राज्यात बर्ड फ्लूचा फैलाव झाल्याचं उघड झालंय. त्यात आज महाराष्ट्राची देखील भर पडलेली आहे. प्राणी संग्रहालयातील पाणवठ्यांचं निगराणी, पर्यटकांच्या वाहनांचं सॅनिटायझेशन, सर्व नियम या प्रमाणात लागू करण्यात आले. युके पाठोपाठ दक्षिण आफ्रिकेत देखील कोरोना मुंबईच्या विशेवर दाखल झाला आहे. खारघरमधील टाटा मेमोरियलमध्ये दक्षिण आफ्रिकन कोरोनाचे 3 रुग्ण सापडले आहेत. ब्रिटनमधील स्ट्रेनपेक्षाही दक्षिण आफ्रिकेतील E484K म्युटेशन घातक असल्याचं समजते. 3 रुग्णांपैकी 1 रुग्ण ठाण्यातील आहे तर 1 रुग्ण रायगड जिल्ह्यातील आहे. देशात युकेतील नवा कोरोनाची रुग्णांची भारतातील संख्या आता वाढू लागली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची राज्यातल्या मुख्यमंत्र्यांसोबत आज महत्त्वाची बैठक होते. 16 जानेवारीला होणाऱ्या कोरोना लसीसंदर्भात पंतप्रधान राज्यातल्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत. हा संवाद व्हर्च्युअल पद्धतीने होणार आहे. व्हॅक्सिनेशनच्या तयारीबाबत या बैठकीत चर्चा होईल. संध्याकाळी 4 वाजता ही बैठक पार पडेल. बंगालमध्ये गरजवंतांना कोरोना लस मोफत मिळणार आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी यावरची घोषणा केली. पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीआधी ममता बॅनर्जी सरकारनं ही मोठी घोषणा केली. त्यामुळे सर्व गरजवंतांना कोरोना लस 16 जानेवारीपासून मोफत देण्यात येणार आहे. यात आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन हेल्थ वर्कर, 50 वर्षाहून अधिक वय असलेले ज्येष्ठ नागरिक यांचा प्रामुख्यानं समावेश आहे. कोरोना लसीबाबत भारत देश हा जगाच्या आशास्थान बनलाय. अनेक देशांचे भारतीय लस मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नेपाळ, श्रीलंका तसंच शेजारचे देश कझाकस्तान हे कोरोना लस मिळवण्यासाठी भारताच्या संपर्कात आहेत. तर कोरोना लस घेण्यासाठी म्यानमार आणि दक्षिण आफ्रिका देशांनी देखील याआधीच भारताशी करार केलाय. मध्य आशियातील देशांना कोरोना लसीचा मोठ्या प्रमाणावर पुरवठा करण्याची योजना भारतानं आखली आहे. मुंबईत कोरोना नियंत्रणानंतर जनजीवन पूर्वपदावर येत असून राज्य सरकारनं देखील 15 जानेवारीनंतर शाळा सुरू करण्याचे संकेत दिले. त्या पार्श्वभूमीवर 15 जानेवारीनंतर मुंबईतील शाळा उघडण्याची शक्यता आहे. पुढील 6 महिन्यांकरता 3 लाख पालिका विद्यार्थ्यांसाठी सुमारे 72,000 मास्क खरेदी केले जाणार आहेत. एका विद्यार्थ्याला दर महिन्याला 4 मास्क देण्यात येतील.